सीडीची एडिटेड कॉपी आपल्याला दिली जाते आणि मूळचं सगळं रेकॉर्डिंग यांच्या रेकॉर्ड साठी ठेवतात ते. नाही नाही, पण सगळ्या फंक्शनचे रेकॉर्ड्स आम्ही ठेवत नाही. हो, पण एखाद्या नव्या गिरायकाला तुम्हाला दाखवायला लागत असेलच ना की अमुक एका सिटी इंजिनियरच्या घरच्या वास्तुशांतीचं कव्हरेज वगैरे वगैरे. हो, मागे एक जण आला होता वास्तुशांत कव्हर करायचे म्हणून, म्हणून मी तुमची सिटी दाखवली नमुना म्हणून, तर तो घरी घेऊन गेला. श्रीनिवास, मला तरी याच्यात काहीही प्रॉब्लेम वाटत नाही. सदानंद, ज्या दिवशी तो सीडी परत करायला आला त्या दिवशी आमच्या पुष्पाच्या लग्नाची सीडी मागितली त्याने. हो, आणि तेव्हा मात्र मी सावध झालो. मी म्हटलं मी ते लग्न कव्हरच केलं नाहीये. मग त्याने वास्तुशांतीचा विषयच काढला नाही. काही प्रॉब्लेम आहे का? नाही, प्रॉब्लेम रे तसा काही नाही. हो, कुणीतरी काहीतरी उगाच चौकशा करत असतं. हां, पण हे तुमच्या लक्षात आल्यावर तुम्ही येऊन सांगितलं. थँक्स. या बरं. नंतर प्रॉब्लेम नको म्हणून पाठवून दिला त्याला. श्रीनिवास, म्हणजे नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. आपल्या मागे आपली इन्क्वायरी सुरू झालेली आहे. गावाकडे काही माणसं जाऊन आली, आपली शेतजमीन पाहून आली. नक्कीच कुठेतरी काहीतरी शिस्त आहे. म्हणजे आपल्या लक्षात आल्या नाहीत ह्या गोष्टी, आपली बाहेरून इन्क्वायरी चालू आहे तर. अगदी डिटेलमध्ये, आणि कुठून कुठली इन्फॉर्मेशन मिळेल याची त्यांना पूर्ण जाणीव आहे. हा चौकशीचा नुसता फार्स नव्हे. श्रीनिवास, मग आपल्याला आता नक्की काय करायला हवं? नाही, काय आहे की ही सगळी माणसं ना मूर्ख आहेत. अहो, तो देवळाचा पुजारी, त्यांनी आपण देवळाला डोनेशन दिल्याचं सांगून टाकलं. त्या हॉस्टेलचा तो कारकून, आपण नाव बदलून त्या हॉस्टेलला डोनेशन दिलं ना तेही त्यांनी सांगून टाकलं. आणि हा तर काय महामूर्खच आहे. अशा मूर्खांबरोबर ना कामच करायला नको. काय आपली कुठलीही गोष्ट लपून राहत नाही हो. बर, तो भोईर भेटला होता तुम्हाला? नाही, अलीकडे बऱ्याच दिवसात काही गाठ भेटच नाहीये. श्रीनिवास, मला वाटतं आपण आता त्याच्याशी स्पष्ट बोलायलाच हवं. काय आहे की आग असल्याशिवाय धूर दिसत नाही. असं तर नसेल की कोणीतरी आग पेटवतंय आणि त्यात ओली लाकडं टाकून नुसताच धूर निर्माण करतंय? या सगळ्याच्या मागे तो भोईर तर नसेल? विपरीत साहा शाप जुना ठाई ठाई दैत्यपणाची प्रचिती येई पुन्हा पुन्हा. स्त्रीच्या भाळी सदा चली गेले जहर तेच कडू चार पचवून त्याला हाती
हॅलो हॅलो कोण? हां बोला. अहो पण हां ठीक आहे, मी पोचतो लगेच. हो हो सॉरी मॅडम, मला एक इमर्जन्सी आहे. मी तुम्हाला इकडे पुढे बस स्टॉपला सोडतो, तिकडून तुम्हाला व्हेकल मिळेल. ठीक आहे? ओके ओके सॉरी मॅम. सॉरी मॅडम, सॉरी फॉर ट्रबल. इट्स ऑल राईट मॅडम, काय लागलं तर मला फोन करा. नक्की करेन. येऊ मी. थँक्यू. थँक्यू मॅम. बस तो काय बरा झाला.
हाँ पाटील ओके झालं ना तिकडचं काम सगळं ठीक आहे. नाही मी आज त्या ऑफिसला आता येणार नाही. हो आरती हॉस्पिटलमध्ये आहे मी आणि इथेच गाडी पाठवून दे. ओके थँक्यू. काय करू गं, श्रुतीला मोबाईलवर फोन केला काही उचलत नाही आहे, घरी पण कोणी नाहीच आहे ना. तू काळजी करू नकोस, मी ट्राय करते. हो कॉंग्रॅट्स, मुलगा झालाय तुम्हाला. अभिनंदन आजीबाई. थँक्यू व्हेरी मच अभिनंदन. थँक्यू मावशी, तू पण आजी झाली अस. हे घ्या, तोंड गोड करा. ठीक आहे, खोबऱ्या जवळ या. कुठून आणलं? मग संपूर्ण तयारी निश्चय आली आहे मी. नाही मी नाही केलेल्या, आजीने पाठवल्यात. ती कामावर गेली तिने एके ठिकाणी, तिथून पाठवल्यात तिने. वा वा वा, काय आहे अगं, आजी झाली आहेस तू. आज एक तर मिठाई घरी करायची किंवा विकत आणायची, पण हे काय लोकांकडचं भीक मागितल्यासारखं. लाज आणतेस तू. सुरेश, भीक नाही आहे ती, माझ्या आईने कष्टाने केलंय ते. याच वड्या बाजारात 10 रुपयाला 5 मिळतात, आणि याच कष्टाचे तिने जर उद्या तुला 500 रुपये दिले तर आनंदाने घेशील ते. त्याच पैशाचं गाडीत पेट्रोल भरशील, बायकोला गावभर फिरवून आणशील, तेव्हा नाही लाज वाटणार तुला. कृतघ्न कुठला ॲरोगंट फेलो. का असं बोलतो सुरेश? अगं काय करणार मग, हे असं लोकांच्या कडचं हे खाऊनच माजलायस तू. माझंच चुकलं. तुझं शिक्षण केलं, तुझ्या तब्येतीची काळजी घेतली, पण तुला सौजन्य शिकवायचं मात्र राहून गेलं.
आता त्याची शिक्षा मी आयुष्यभर भोगणार आहे. बरं चल मी लिखते आता, तू बघ आलायस तर. हा आई काय बाबा, मी 5,000 रुपये भरलेले आहेत, डॉक्टरना विचारून घ्या कधी डिस्चार्ज मिळणार आहे आणि किती बिल होईल हे विचारून घ्या अंदाजे. भरेन मी, सांग मला. कसं नाही ग, घरी सर्वांपुढे बोलायची लाज वाटते मला, तशी माझी काही किंमत उरली नाही या घरात. हे तू जन्मायच्या आधी तुझ्या बाबांनी मला दिलं होतं, सगळ्यांपासून लपवून सांभाळून ठेवलं होतं मी. घरी कुणालाच माहिती नाही आहे, बाबांना नाही, आजीला नाही, श्रुतीला पण नाही. घे तुझा इथला खर्च भागेल याच्यातून. फिरतीची तू शिल का गोमुसंगतीनं.